टुडे वी आर टू नंबर माय अपब्रिंगिंग अपब्रिंगिंग म्हणजे संगोपन संगोपन म्हणजे लहानपणापासून आपली जी वाढ होते शारीरिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या म्हणजे आपले विचार कसे तयार होतात आपल्याला काय सवय लागतात काय नाही तर या सगळ्याला काय म्हणतात माय अपब्रिंगिंग म्हणजे संगोपन असं म्हणतात कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का व्हॉट डू यू सी इन दीज पिक्चर्स आता हे चित्र नीट बघ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे याच्यामध्ये एक मुलगा ब्रश करताना दिसत आहे ह्या सायकल चालवताना ही मुले गोष्टी ऐकत आहेत ही मुलगी आई स्वयंपाक कसा करत आहे ते बघत आहे हा मुलगा गुरांना कशी आंघोळ घालायची ते शिकत आहे ठीक आहे व्हॉट आर द किड्स इन द पिक्चर्स लर्निंग फ्रॉम द ग्रोन अप्स ठीक आहे हे मोठ्या माणसांकडून हे सगळं शिकत आहेत वी लर्न मेनी डिफरंट थिंग्स वाईल वी आर ग्रोईंग अप जेव्हा आपली वाढ होत असते ग्रोईंग अप म्हणजे काय आपण छोट्यापासून मोठं होत असतो तेव्हा आपण काय करतो लर्न म्हणजे शिकणे खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो डिफरंट थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या वेग गोष्टी शिकत असतो दे लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ सर्टन हॅबिट्स लाइक्स अँड डिसलाईक्स आणि ते जे आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो त्याच्यामुळे काय होत असतं आपल्यामध्ये काही हॅबिट्स हॅबिट्स म्हणजे सवयी लाईक्स म्हणजे काही आवड आणि डिसलाइक्स म्हणजे ना आवड काही गोष्टी आपल्याला आवडत नाहीत तर ते अशा प्रकारे तिथे डेव्हलप होत असतात ठीक आहे दे शेप अवर व्ह्यूज अँड थॉट्स आणि त्यास आपल्या सवयी आवडी निवडी त्याच्यामुळे आपले काही दृष्टिकोन तयार होतात कुठल्या गोष्टीकडे बघण्याचे किंवा आपले काही कि का विचार तयार होतात दिस इज वॉट इज नोन ॲज अवर अपब्रिंगिंग आणि यालाच काय म्हटलं जातं संगोपन असं म्हटलं जातं यू मस्ट हॅव सीन फोटोग्राफ्स ऑफ युअर चाइल्डहुड तुम्ही तुमच्या लहानपणीचे काही फोटोग्राफ्स बघितलेलेच असतील यू बिगॅन टू क्रॉल तुम्ही रांगायला लागलात तेव्हाचे यू लर्न हाऊ टू वॉक अँड हाऊ टू टॉक त्यानंतर तुम्ही चालायला शिकला बोलायला And apart from this, you learn many more शिकलात अँड अपार्ट फ्रॉम दिस आणि याशिवाय यू लर्न मेनी मोर थिंग्स आणि अजून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकलात काय काय शिकलात हाऊ टू ब्रश युव टीथ तुमचे दात कसे घासायचे हाऊ टू बात आंघोळ कशी करायची हाऊ टू इट विदाऊट स्पिलिंग न सांडवता कसं जेवायचं हाऊ टू बिहेव विथ पीपल ओल्डर दॅन यू तुमच्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या लोकांशी कसं वागलं पाहिजे यू लर्न मेनी मोअर थिंग्स बिसाइड्स दीज बेसिक वन्स हो की okay, नाही आणि ह्या बेसिक गोष्टींशिवाय अजून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहात हाऊ टू फिल युअर स्कूल बॅग हा तुमची स्कूल बॅग कशी भरायची हाऊ टू राईड अ बायसिकल सायकल कशी चालवायची हाऊ टू प्ले अ सेल फोन गेम फोनवरती गेम कशा खेळायच्यात व्हेन टू फीड द कॅटल गुरांना म्हणजे गाई मशीनना चारा कधी द्यायचा हाऊ टू बाय ग्रोसरीज किराण्याच्या दुकानातून कशा वस्तू आणायच्या हाव टू बिहेव विथ स्ट्रेंजर्स स्ट्रेंजर्स म्हणजे काय अनोळखी लोकांशी जे आपल्या ओळखीचे नाही आहेत त्यांच्याशी कसं वागायचं दिस लिस्ट कॅन गो ऑन अँड ऑन यांसारख्या खूप साऱ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात हो की नाही हाऊ डीड यू लर्न ऑल दीज थिंग्स हू टॉट यू ऑल दीज थिंग्स मग तुम्ही ह्या गोष्टी कशा शिकलात तुम्हाला ह्या गोष्टी कुणी शिकवल्यात यू मस्ट हॅव लर्न मेनी ऑफ दिस थिंग्स फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव्ज तर तुम्ही ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आई वडिलांकडून आणि तुमच्या नातेवाईकांकडून शिकलेल्या आहात होल्डिंग अवर हँड्स अवर पॅरेंट अस टू वॉक आपला हात हातात धरून आपले आई वडील आपल्याला चालायला शिकवतात दे टीचर्स हाव टू बिहेव अँड हाऊ टू टॉक टू अदर्स ते आपल्याला कसं वागायचं ते शिकवतात दुसऱ्यांशी कसं बोलायचं ते शिकवतात वेन वी मेक मिस्टेक्स दे शो अस हाऊ टू करेक्ट देम जेव्हा आपण काही चुका करतो तेव्हा ते, ते आपल्याला त्या करेक्ट कशा करायच्या आपल्या चुका कशा सुधारायच्या ते सुद्धा आपले आईवडील आपल्याला सांगतात दे वॉन्ट अस टू बिकम गुड पीपल आणि त्यांना काय वाटत असतं की आपण चांगला माणूस बनलं पाहिजे चांगला मनुष्य म्हणलं पाहिजे की नाही चांगलं गुड ह्युमन बिईंग बनलं पाहिजे असंच त्यांना वाटत असतं डू यू नो तुम्हाला माहीत आहे का हाऊ डज अ लायन कप लर्न हाऊ टू हंट आता जे लायन कप म्हणजे लायनचं जे पिल्लो असत ना सिंहाचं पिल्लो असतं ना तर ते शिकार कशी करायला शिकतं बरं हंट म्हणजे काय शिकार कशी करायला शिकतं अ लायन कप इज नॉट एबल टू हंट सून ॲज इट इज बॉर्न जेव्हा ते सिंहाचं पिल्लू जन्म घेते की नाही तेव्हा त्याला माहित नसतो की शिकार इट इज टॉट हाऊ टू हंट बाय इट्स मदर अँड अदर इन द प्राईड आणि मग त्याला कोण शिकार माहिती आहे का तर त्याची आई आणि दुसऱ्या सिहिणी असतात ना त्या शिकवतात दीज कप्स आर क्वाईट हेल्पलेस फॉर अबाउट द फर्स्ट टू वीक्स तर जन्मल्यानंतर पहिले दोन आठवडे ते जे सिंहाचं पिल्लू आहे ना तर ते काहीच करू शकत नाही दे डू नॉट इवन ओपन देअर आईज ते दोन आठवडे तर त्यांचे डोळेसुद्धा उघडू शकत नाही देअर फॉर देअर मदर किप्स देम हिडन अवे फ्रॉम अदर्स मग त्यांची आई काय करते म्हणजे सिहीन काय करते तर त्यांना दुसऱ्यांपासून लपवून ठेवते वेन द कब्स आर अबाउट एट वीक्स ऑफ एज दे आर इंट्रोड्यूस टू द अदर मेंबर्स ऑफ द प्राईड म्हणजे जेव्हा ते पिल्लू आठ आठ आठवड्यांचं आठ आठवडे म्हणजे काय दोन महिन्यांचं होतं तेव्हा ते सिहीन काय करते दुसरे जे त्यांच्या प्राईड प्राईड म्हणजे त्यांचं जे, जे ग्रुप करून राहतात की नाही तर त्यांच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या मेंबर्सला त्यांचं इंट्रोड्यूस इंट्रोडक्शन केलं जातं ओळख करून दिली जाते ऑल द लायनेस टेक केअर ऑफ द कब्स त्यांच्या ग्रुपमधल्या ज्या सगळ्या सिहीन असतात ते पिल्लांची काळजी घेतात अ कप इज पॅम्पर्ड बाय ऑल ऑफ देम अंटील इट इज थ्री मंथ ओल्ड ठीक आहे ते कप ते पिल्लू जोपर्यंत तीन महिन्यांचं होत नाही तोपर्यंत सगळे त्यांची खूप काळजी घेतात पॅम्पर्ड म्हणजे काय खूप काळजी घेणे देन इट बिगीन टू लर्न हाऊ टू हंट आणि मग तीन महिन्यांचं झाल्यानंतर त्या पिल्लांना शिकार कशी करायची ते शिकवलं जातं इट टेक्स टू टू थ्री इयर्स फॉर अ कप टू बिकम ॲडॅप्ट ॲट हंटिंग आणि मग त्या पिल्लाला दोन ते तीन वर्ष जातात हे शिकण्यासाठी आणि तो हंटिंगमध्ये एकदम तरबेज होऊन जातो हु? तो चांगली हंटिंग करायला शिकतो किंवा जेव्हा तो दोन ते तीन वर्षाचा होतो तेव्हा अवर लवड वन्स टू ट्राय हार्ड टू सी दॅट वी डेव्हलप गुड हॅबिट्स आणि मग आपली जी लवड वन्स लवड वन्स म्हणजे कोण आपली जी जवळची माणसं आपले आई वडील असतील आपले आजी आजोबा असतील आपले नातेवाईक असतील ते आपल्याला चांगल्या सवयी गुड हॅबिट्स म्हणजे काय चांगल्या ला सवयी लागत म्हणून खूप प्रयत्न करतात अवर क्लोज रिलेटिव्ह लाईक अवर ग्रँड पॅरेंट्स अंकल्स अँड अँड्स ऑल्सो हॅव अ ग्रेट अफेक्शन फॉर अस ओके नाही आपले जे खूप जवळचे नातेवाईक आहेत जसे की आपले ग्रँड पॅरेंट्स आहेत आपले काका काकी ह्यांना आपल्याबद्दल आप खूप प्रेम असतं अफेक्शन म्हणजे काय असतं खूप माया असती प्रेम असतं वी लर्न मेनी थिंग्स फ्रॉम देन, टू आपण त्यांच्यापासून पण खूप साऱ्या गोष्टी शिकतो पीपल हू आर क्लोज टू अस टीच अस हाऊ टू कॅरी आउट अवर ओन टास्क देम आवर सेल्फ्स जे लोक आपल्या खूप जवळ आहेत की नाही ते आपल्याला शिकवतात की आपण आपली कामं कशी केली पाहिजेत दे इट वेन वी कॅन डू ऑल दीज थिंग्स प्रॉपरली आणि आपण जेव्हा त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायला शिकतो तेव्हा ते, ते आपल्याला ॲप्रिशिएट म्हणजे शाबासकी पण देतात दे कम कमेंट सेईंग दॅट वी हॅव ग्रोन अप आणि ते काय म्हणतात आता तू मोठा झालास ओके हो नाही डू यू you नो know, तुम्हाला हे माहित आहे का हॅव यू हर्ड द नेम्स हाली रघुनाथ बरफ और समीप अनिल पंडित तुम्ही ही दोन नावे ऐकली आहेत का हाली रघुनाथ बरफ आणि समीप अनिल पंडित तर हाली इज अ गर्ल फ्रॉम शहापूर तालुका इन ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्ह्यातल्या ले शहापूर तालुक्यामधली हाली ए, एक मुलगी आहे हाली रेस्क्यूड हर ओल्डर सिस्टर फ्रॉम अ लेपर्ड तर हालीने काय केलं माहितीये का तिची मोठी बहीण होती तिच्यावर बिबट्याने हल्ला केला तर त्या बिबट्यापासून हालीने तिच्या मोठ्या बहिणीची सुटका केली रेस्क्यू म्हणजे तिला सोडून आणलं त्या बिबट्याच्या हल्ल्यामधून आणि समीप रेस्क्यूड बफेलोज टाईड इन अ काउशेड फ्रॉम अ फायर आणि समीपने काय केलं तर त्यांच्या गोठ्यामध्ये बफेलोज होत्या महेस होत्या बांधलेल्या आणि तिथं आग लागली होती तर त्या आगीपासून त्या बफेलोंना वाचवण्याचं काम समीपनी केलं आणि फॉर दिस ब्रेव्हॅक्ट्स आणि ह्या त्यांच्या शूर कामासाठी ह्या शूर कार्यासाठी त्यांना द टू वेअर फेलिसिएटेड फेलिसिटेटेड म्हणजे फेलिसिटेटेड म्हणजे त्यांचा सत्कार केला गेला ह्या दोघांचा विथ अ नॅशनल ब्रेवरी अवॉर्ड बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इन टू थाउजंड अँड थर्टीन टू थाउजंड अँड थर्टीनमध्ये आपल्या भारताचे जे प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्या हातातून त्यांना राष्ट्रीय शौर्य पदक देण्यात आलं नॅशनल ब्रेवरी ब्रेवरी अवॉर्ड देण्यात आला कॅन यू टेल तुम्हाला तुम्ही सांगू शकता का व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम युअर पॅरेंट्स अँड रिलेटिव तुम्ही तुमच्या आई वडिलांकडून नातेवाईकांकडून काय शिकता मेक अ लिस्ट त्याची तुम्ही लिस्ट बनवा हाऊ डीड यू लर्न दिस थिंग्स ओके थिंक अबाउट इट तुम्ही या गोष्टी कशा शिकलात ते तुम्ही विचार करून लिहा ठीक आहे म्हणजे उदाहरणार्थ की तुम्हाला तुमच्या आईने किंवा पप्पांनी ब्रश करायला शिकवलं असेल तर कसं शिकवलं तर ते तुम्ही अशा प्रत्येक गोष्ट तुम्ही कोणाकडून काय शिकला मोठ्या बहिणीकडून काय शिकला असाल भावाकडून आत्याकडून मामाकडून आजी आजोबांकडून तर त्याची लिस्ट बनवायची आहे आणि लिहायचंय त्याच्याबद्दल ठीक आहे डिड यू you नो know, तुम्हाला हे माहीत आहेत का बाबा आमटे स्पेंट हिज एंटायर लाईफ इन सोशल सर्व्हिस हे बाबा आमटे आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य सोशल सर्व्हिस करण्यात म्हणजे सामाजिक कार्य व्यतीत केलं हिज लाईफ लाँग गोल वॉज टू सर्व पीपल सफरिंग फ्रॉम लेप्रसी अँड अल्सो अदर हँडिकॅप्ड पीपल अँड टू हेल्प देम स्टँड ऑन देअर ओन फिट ठीक आहे मग त्यांचा जो ध्येय होतं आयुष्याचं तर काय होतं माहित आहे का तर लेप्रसी लेप्रसी म्हणजे एक प्रकारचा स्किन डिसीज आहे कुष्ठरोग म्हणतात त्याला मराठीमध्ये तर कुष्ठरोग झालेल्या लोकांना मदत करणे त्यांची सेवा करणे आणि अजून सुद्धा दुसरे जे हँडिकॅप है म्हणजे अपंग लोक म्हणजे कोणाच्या हाताला काही इजा झालेली असेल कोणाला पाय नसेल ठीक आहे तर अशांना अपंग म्हटलं जातं ठीक आहे हॅन्डीकॅप लोकांना सुद्धा मदत करणे त्यांना मदत तर करायचीच आणि त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं पायावर उभं करायचं म्हणजे काय जग साठी सक्षम बनवायचं त्यांना काहीतरी असं शिकवायचं की ज्याच्यातून ते पैसे कमवू शकतील ठीक आहे म्हणजे त्यांना बरं तर करायचं त्यांना मदत तर करायचीच आणि वरून त्यांना परत जगण्यासाठी सक्षम पण बनवायचं ठीक आहे हे त्यांच्या आयुष्याचं इन दिस मिशन आणि ह्या कामामध्ये त्यांना ही वॉज हेल्पड इमेन्सली बाय हिज वाईफ साधना ताई त्यांना त्यांच्या कार्यामध्ये खूप मोठी मोलाची मदत त्यांच्या पत्नीने म्हणजे साधना ताईंनी केली हिज वर्क इज बिईंग कॅरीड ऑन बाय हिज सन्स अँड हिज डॉटर्स इन लॉ आणि त्यांचं जे हे काम आहे ते पुढं त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या सुनेने हे चालूच ठेवलं नाऊ इवन द थर्ड जनरेशन ऑफ द आमटे फॅमिली इज कॅरिंग ऑन धिस मिशन आणि आता त्यांची थर्ड जनरेशन थर्ड जनरेशन म्हणजे बाबा आमटेच्या मुलांनी आणि सुनाने तर हे काम केलंच पण आता त्यांचे नातू नातू सुद्धा हेच काम करत आहेत थर्ड जनरेशन म्हणजे काय मुलांची मुलं सुद्धा हेच काम करत आहेत

टॉट टू बाय संबडी ठीक आहे आता आपण जी प्रत्येक गोष्ट शिकतो ती आपल्याला काही शिकवली जात नाही प्रत्येक वेळेस आपल्याला सांगितलं जात नाही तू हे कर ते कर असं सांगितलं जात नाही जसं की ह्या बाबा आमट्यांच्या मुलांना सुद्धा बाबा आमट्यांनी कधी सांगितलं नाही की तू हेच काम कर त्यांनी सांगितलं तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा पण ते आपल्या वडिलांचं बघून त्यांची मुलं करायला लागलीत मुलं आणि त्यांच्या मुलांचं बघून त्यांची परत मुलं म्हणजे नातवंड सुद्धा तेच काम करायला लागलीत हो की नाही म्हणजे प्रत्येक वेळेसच आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवावीच लागते असं काही नाही आपण बघून सुद्धा शिकतो वी पिकअप मेनी थिंग्स थ्रू ऑब्झर्वेशन अँड थ्रू एक्सपोजर हो की नाही आपण बऱ्याच त्या कधी कधी काही गोष्टी नुसत्या निरीक्षणाने किंवा उघडपणे बघून सुद्धा आपण त्या करत असतो हाऊ डू अवर फ्रेंड्स स्पीक आपले मित्र कसे बोलतात व्हॉट क्लोथ डू दे वेअर ते कुठल्या प्रकारचे कपडे घालतात व्हॉट गेम्स डू दे प्ले ते कोणते खेळ खेळतात हाऊ डू दे स्टडी ते, खेड़ ते अभ्यास कसा करतात वी पिकअप मेनी ऑफ दीस थिंग्स अनकॉन्शियसली अनकॉन्शियसली म्हणजे नकळतपणे आपण यातल्या बऱ्याचशा गोष्टी घेत असतो आपल्याकडे मेनी टाइम्स वी अल्सो बिईंग टू बिहेव लाईक अवर फ्रेंड्स कधी कधी आपण आपल्या मित्रांसारखे वागायला सुद्धा लागतं हो की नाही आई म्हणते की नाही मित्रांच्या संगतीत गेला मित्रांच्या सारखाच वागायला लागला त्यांच्यासारखाच बोलायला लागला हो ना असं होतं की नाही बऱ्याचदा दिस पॅरेंट्स हॅव कम फॉर अ पॅरेंट टीचर मीटिंग ऍट स्कूल आता हे पॅरेंट्स आहेत हे पॅरेंट टीचर मीटिंगसाठी स्कूलमध्ये आलेले आहेत सी वॉट दे से टू इच अदर मग ते आता एकमेकांना काय सांगतायत बघा बरं अर्लिअर रेणुका नेवर एट हर व्हेजिटेबल्स हम्म ही आई तिच्या मुलीबद्दल सांगत आहे की रेणुका सुरुवातीला तिच्या भाज्याच खात नव्हती नाउ दॅट शी हॅज स्टार्टेड गोइंग टू स्कूल शी इट्स एव्हरीथिंग विदाऊट अ फर्स ठीक आहे आता ती जेव्हा शाळेत जायला लागली की नाही तेव्हा ती सगळं खायला लागली कोणतीही तक्रार न करता हो ना आपण सुद्धा शाळेमध्ये जातो तेव्हा टिफिन सगळा संपवतो की नाही आपल्या पण भाज्या खातो मित्रांच्या भाज्या खातो हो ना आता ही दुसरी आई काय सांगते बघा एव्हर सिन्स झोया शिल्पा अँड गेल हॅव बिकम फ्रेंड्स दे राईड देअर बायसिकल्स टुगेदर एव्हरी इव्हिनिंग झोया शिल्पा आणि गेल हे तिघ जेव्हा एकमेकांचे मित्र झाले चांगले फ्रेंड्स झाले तर ते काय करतात रोज संध्याकाळी बायसिकल चालवतात हो की नाही सायकल चालवतात रोज संध्याकाळी आय एम हॅपी दॅट दे ऑल गेट इन अफ एक्सरसाइज आणि सायकल चालवल्यामुळे त्यांची काय होते व्यवस्थित एक्सरसाइज होतो व्यायाम होत हो की नाही अशी आई सांगत आहे एव्हर सिन्स प्रथमेश हॅज बिकम फ्रेंड विथ सलमान अँड बोमन ही हॅज स्टार्टेड टेकिंग अ लॉट ऑफ इंटरेस्ट इन मॅथ्स आता हे पेरेंट्स काय सांगत आहेत त्यांच्या मुलाबद्दल सांगत आहेत की प्रथमेश जेव्हा सलमान आणि बोमनचा मित्र झाला तेव्हापासून त्याला गणित मॅथ्समध्ये आवड निर्माण व्हायला लागली ला म्हणजे काय होतं की एकमेकांच्या नादानं मुलं व्यवस्थित खायला लागलेत खेळायला लागलेत अभ्यास चांगला करायला लागलेत हो की नाही कॅन यू टेल तुम्ही हे सांगू शकता का व्हॉट डू यू लाईक अबाउट युअर फ्रेंड्स तुम्हाला तुमच्या मित्रांबद्दल काय आवडतं व्हॉट डू यू नॉट लाईक आणि काय आवडत नाही हे तुम्ही लिहायचं आहे हा व्हॉट वुड यू लाईक टू लर्न फ्रॉम युअर फ्रेंड्स आणि तुम्हाला तुमच्या मित्रांपासून काय शिकायला आवडेल ठीक आहे वी आर influenced बाय अदर पीपल अराउंड अ जस्ट ॲज वी आर influenced बाय अवर फ्रेंड्स जसं आपण आपल्या मित्रांचा इन्फ्लुएन्स म्हणजे काय प्रभावात येतो म्हणजे त्यांच्यासारखंच वागायला लागतो बोलायला लागतो कपडे घालायला लागतो ला की नाही त्याचप्रमाणे अजून आपल्या आजूबाजूला जी लोक असतात सुद्धा आपल्यावरती प्रभाव पडतो वी मीट अवर नेबर्स एव्हरी डे फॉर सम रिझन ऑर अदर आपण आपल्या शेजारच्या लोकांना सतत काहीतरी रोज काहीतरी कारणासाठी भेटत असतो वी ऑब्झर्व देअर वेज ऑफ बिहेव्हिंग स्पीच अँड इटिंग हॅबिट्स फ्रॉम अप क्लोज आणि आपण खूप जवळून त्यांचं ते कसे वागतात कसे बोलतात काय खातात हे आपण बघत असतो दिस टू हॅज ॲन इन्फ्लुएन्स ऑन अवर अपब्रिंगिंग आणि आपल्या वाडीमध्ये आपल्या संगोपनामध्ये त्यांचा सुद्धा प्रभाव पडतो कोणाचा आपल्या शेजारच्यांचा इफ पीपल फ्रॉम another place प्लेस हॅपन टू बी अवर नेबर्स वी नॅचरली गेट टू नो their देअर फूड अँड फेस्टिवल्स विच मे बी डिफरंट फ्रॉम अवर्स जर आपल्या शेजारी जे राहणारे लोक असतील तर ते दुसरे असतील दुसरीकडे म्हणजे समजा दुसऱ्या राज्यातले असतील कोण मराठी गुजराती मारवाडी दुसऱ्या दुसऱ्या राज्यातील असतील तर आपल्याला नैसर्गिकपणे काय होतं त्यांचे जे फूड असतात ते, ते, ते कशा प्रकारचे अन्न खातात त्यांचे फेस्टिवल्स कोणते आहेत त्यांचे सण कोणते आहेत ते आपल्याला कळतं ते आपल्यापेक्षा वेगळे असतात दिस इज हाऊ वी बिकम फॅमिलीअर विथ डायव्हर्सिटी आणि मग हे आपल्याला जी डायव्हर्सिटी म्हणजे काय वेगळेपणा काय असतो हे आपल्याला तेव्हा समजतं मेनी ऑफ अवर नेबर्स नो अस फ्रॉम अवर चाइल्डहूड आता आपल्याला आपले खूप सारे शेजारी असतात ते आपल्याला खूप लहानपणापासूनच ओळखत असतात दे टू फील अफेक्शनेट टुवर्ड्स अस आणि त्यांना सुद्धा आपल्याबद्दल प्रेम जिवाळा वाटत असतो वी लर्न सम गुड हॅबिट्स फ्रॉम अवर नेबर्स टू आपण आपल्या शेजारच्यांपासून सुद्धा खूप चांगल्या हॅबिट्स शिकतो अवर नेबर्स आर अल्स ऑल्सो इन्फ्लुएन्स अवर अपब्रिंगिंग आणि आपले नेबर्स सुद्धा आपले शेजारी सुद्धा आपल्या संगो संगोपनामध्ये काय करत असतात आपल्यावर प्रभाव टाकत असतात ठीक आहे आता इथे काही चित्र दिलेत ते आपण बघूयात प्रताप दिस इज माय नेबर तो कदी -कदी ही लाईक्स टू गो फॉर वॉक्स एव्हरी मॉर्निंग आता हा प्रताप आहे सांगतो हे आमचे शेजारी राहतात आणि त्यांना रोज सकाळी चालायला जायला आवडतं आय कॉल हिम आजोबा मी त्यांना आजोबा म्हणतो समटाईम्स आय गो टू द हिल विथ हिम कधी कधी मी सुद्धा टेकडीवर त्यांच्यासोबत चालायला जातो हिना दिस इज माय नेबर शी इज व्हेरी ओल्ड ही हिना आहे ती सांगते की ह्या आजी ह्या आजी आहेत त्या आमच्या शेजारी राहतात आणि त्या खूपच म्हातार्या आहेत इवन देन शी स्वीप्स हर फ्रंट यार्ड एव्हरी डे विदाऊट फेल आणि त्या खूप म्हातारे असल्या तरी सुद्धा ते काय करतात घरापुढचं जे अंगण आहे ते रोज न चुकता झाडून काढतात शी डज हर ओन वर्क हर सेल्फ इतकं वय असलं तरी सुद्धा ते स्वतःची कामे स्वतः करतात बिकॉज ऑफ हर आय रिअलाइज दॅट वी ऑल मस्ट बी सेल्फ रेलियंट त्यांच्यामुळंच मला कळलं की आपण सगळ्यांनी सुद्धा काय असलं पाहिजे सेल्फ रे रेलियंट म्हणजे स्वतःची कामे स्वतः केली पाहिजेत त्याला स्वावलंबी असं म्हणतात असं असलं पाहिजे सुप्रिया नेक्स्ट टू अस टू रीड ही सुप्रिया सांगते आमच्या घराच्या तिथे एक दिदी राहते तर तिला वाचायला खूप आवडतं शी ऑफन गिव्स मी नाईस स्टोरी बुक्स टू रीड आणि ती कधी कधी मला खूप चांगली पुस्तके गोष्टीची पुस्तके वाचायला देते लाईक like प्रताप हिना अँड सुप्रिया हॅव यू लर्न एनिथिंग फ्रॉम युअर नेबर्स आता हे प्रताप हिना सुप्रिया यांच्यासारखं तुम्ही सुद्धा तुमच्या शेजारच्याकडून काही शिकलात का, का? राईट अबाऊट इट इन युअर नोटबुक आणि मग तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून ठेवा आता मी सांगू का मी आमच्या शेजारच्याकडून काय शिकले आमच्या शेजारी नाही खूप आजोबा होते तर ते आजोबा काय करायचे त्यांच्याकडं जर समजा शंभर रुपये आहेत आणि त्यांनी ते खर्च केले तर ते लिहून ठेवायचे डायरीमध्ये की ह्या गोष्टीसाठी इतके पैसे खर्च झाले या गोष्टीसाठी इतके खर्च झाले मग मला पण अशी सवय लागली की आपण सुद्धा आता आईने जर आपल्याला पैसे दिले टेन टेन रुपये दिले दहा रुपये दिले मग दोन रुपयाचं काय खाल्लं दोन रुपयाचं काय केलं असं सगळा खर्च लिहायची मला पण सवय लागली होती ठीक आहे मग असं आपण आपल्या शेजारच्यांपासून कोणत्या चांगल्या गोष्टी शिकलो ते तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे वॉट वी हॅव लर्न आता आपण ह्या लेसनमधून काय शिकलो द मेनी थिंग्स वी लर्न ॲज वी ग्रो अप टुगेदर मेक अ मेक अवर अपब्रिंगिंग आता आपण ज्या सगळ्या वा आपली वाढ होताना ज्या गोष्टी शिकतो तो त्या सगळ्यांना काय म्हणतात आपलं अपब्रिंगिंग म्हणजे आपलं संगोपन असं म्हटलं जातं अवर पॅरेंट्स अँड क्लोज रिलेटिव्ह प्ले अँड इम्पॉर्टंट पार्ट इन अवर अपब्रिंगिंग तर आपल्या संगोपनामध्ये आपल्या आई वडिलांचा आणि जे आपले खूपच जवळचे नातेवाईक आहेत त्यांचा खूप महत्वाचा भाग आहे वी अल्सो लर्न मेनी थिंग्स फ्रॉम अवर फ्रेंड्स अँड नेबर्स तसेच आपण आपल्या मित्रांकडून आणि शेजारच्यांकडून बऱ्याच गोष्टी शिकत असतो वी लर्न फ्रॉम द कॉन्सिक कॉन्शियस एफर्ट्स टेकन टू मेक अस गुड पीपल आणि आपण कशासाठी शिकतो की आपण चांगली व्यक्ती व्हावी म्हणून आपल्यावर जे एफर्ट घेतले जातात जे आपल्याला शिकवलं जातं तर ते आपण शिकतो वी अल्सो लर्न थ्रू ऑब्झर्वेशन अँड एक्सपोजर आपण निरीक्षण आणि बघून सुद्धा शिकतो ठीक आहे ओके थँक्यू